सागर निळाई, थोडे शंख नि शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले. कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पांभरांचा थरा विसावला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तो मी तुम्हाला झोपेत दिसत असेल, थोडं लवकर उठवलंय कारण की आजचा जो प्रोग्राम आहे, नाही मी उठलोय लवकर, 9:30 ते सगळ्याला वाजले. सो आजचा प्रोग्राम जो आहे तो तुम्हाला पुढे कळेलच काय प्रोग्राम आहे. सो त्याच्यासाठी तयारीसाठी मला लवकर उठवून मला घेऊन चालले सगळ्या शॉपिंग बिपिंगला पप्पांसोबत चाललो मी. आणि तोपर्यंत घरात यांचं काय काय चालू असणार आहे कालचा ब्लॉग बघा. घरात ब्लॉग लागला बघितला नसेल तर नक्कीच चेकआउट करा. आणि नवरात्रीचं सुद्धा जो इंटरव्ह्यू झालेला आपला पॉडकास्ट, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. तुम्हाला फाल्गुनीची अदर साइड बघायला मिळेल, म्हणजे तुम्ही फाल्गुनीला फक्त आता सोशल मीडिया वाली साइड बघताय, पण तुम्हाला आता तिकडे ऍडव्होकेट फाल्गुनी बघायला मिळेल. एक्झॅक्टली कशी आहे आणि काय आहे लाईफ मध्ये, त्या गोष्टी आम्ही कधी रिव्हील केल्याच नाही मी ऍक्च्युली सोशल मीडियावर. पण त्या इंटरव्ह्यू मध्ये ते करावं लागलं, म्हणजे त्यांनी ते क्वेश्चनच तसे केले त्यामुळे करायला लागले. सो नक्कीच जाऊन चेकआउट कर, भरपूर जणांनी खूप सारं प्रेम दिलं त्या पॉडकास्ट मध्ये, सो ज्याने नसेल बघितलं नक्कीच जाऊन बघा. आणि लक्ष्मीची पावलं आपल्या घरी आलेत, तो वाला कालचा ब्लॉग तुम्ही जाऊन बघा, खूप छान झालाय, खूप सुंदर झालाय. आम्ही कसं आगमन केलंय, मी आणि फाल्गुनीनी कशी तयारी केली आहे सगळी, तुम्हाला सगळं बघायला मिळेल त्याच्यात. आणि आमचा आनंद गगनात मावत नव्हतं एवढं मी फटाके वटाके सगळे लावलेले, तर जाऊन बघा कालच्या ब्लॉगमध्ये किती मजा येते. आणि आजचा प्रोग्राम पण खूप छान असणार आहे, सो कंटिन्यू राहा असंच. तोपर्यंत मी जातो शॉपिंग करायला पप्पांसोबत आणि हे लोक घरात त्यांची तयारी करतात. मुलगी झाली हो आजी, बघा सकाळी सकाळी लवकर उठून सगळ्या कामाला लागली आहे. काय हा काय ओढणी उडे तो उडे उडे जाय, ओढणी उडे तो दोघी सासू सुना बघतात बघा कस ब्लॉग. आम्ही एका तासात पूर्ण शॉपिंग केली आहे, पप्पा बरोबर झटपट होते, पप्पांच्या ओळखीचे पण फायनली झालेलं आहे सगळं. पप्पा असले की एका तासात सगळं पटापट आटपतं. आणि आता थोडेसे फ्रुट्स पण घेतोय कारण की सगळे गेस्ट येतील, तर गेस्टला काहीतरी द्यायला लागेल, तर फ्रुट्स आणि कोल्ड्रिंक वगैरे त्या सगळ्या गोष्टी घेतल्यात. आणि मी खूप वर्षानंतर आलो असेल मार्केटला, म्हणजे कमीत कमी दोन तीन वर्षानंतर वगैरे आलो असेल. पप्पाच येतात मार्केटला सकाळी उठून, आईला जेव्हा स्कूलला सोडायला जातात तेव्हा. सो कनेक्ट राहा आणि बघा पुढे काय काय आम्ही करतो, फंक्शन काय नाही. आणि दिवाळी येण्याच्या आधी बघा, दिवाळी येण्याच्या आधी तर दिवाळी चिवताईने आमच्या केलेली आहे, सगळे बलून फोडलेले आहेत. येस फायनली मंदिर दुसरा वाला आणलंय कारण की वरचा मंदिर थोडासा मोठा झालेला, तर तो वरच्या घरात ठेवला आणि हा खाली नवीन मंदिर आणला. आणि बघायला विसरू नका आपला कालचा ब्लॉग. आणि हा बघा येडा पाटील बघा. काय करणार रे काय बोलतात नानी, याला नानी काय बोलतात, ए नानी त्याला हसते नानी सांगत पण काय बोलतात वहिनी, मुटक्या मुटक्या. आणि इथं चाललं आता चिचावची मालिश चालू आहे. आता चिचावला पूर्ण घेतली मालिश करायला.
आणि या आजीला फेमस आजीला बघितलं असेल स्वामीच्या पाचवीला. ए आतकर वय असं एक अध्यक लवकर कर असं अध्यक नाही तुझा हा बास असे फेमस आहे फेमस. सो जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्या घरात काही फंक्शन असेल तर आपण भोजनाची पहिली व्यवस्था करतो, तो आपल्या पार्किंगमध्ये जे काय असेल ते पूर्ण. सो तुम्हाला आता कूपन दाखवतो. पप्पा घेऊन बसले सकाळपासून घेतली नाही म्हणून मी खेळून झाली नाचवून झाली गरबा खेळवला. आता गरबा खेळलोय आम्ही दोघे मी आणि दांड्या खेळायला घेत जाणार आता झाल्यापासून ना नुसती झोपायची रडायची नाही काय नाही नाही ते बघा क्रिएटिव्हिटी आमच्या नानीची बसल्या बसल्या बनवल्या वहिनी पण आमच्या हुशार आहेत तशा बोला हुशार आहेत डॅडी आज जास्त तकलेत वाटत झोप काढून गेलो चाव 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 को लेके आता दूध प्यायली आहे आता डेकर देता मी चाव चावला घेऊन चाव चाव आज खूप रडली कारण की तुझी पहिल्यांदा मसाज केली म्हणून आता तिला फिरायला घेऊन जायचे म्हणून आजींना सांगितलं पटपट तुझी मान धरू द्या म्हणजे आम्ही फिरायला घेऊन जायला मोकळ झोपली बाबावर गेली बाबावर खूप वर्षानंतर आजी भेटलेत पप्पांना तर गोष्टी चालल्यात जुन्या गोष्टी आहेत का हा जुन्या गोष्टी आहेत ना बरोबर होते का आमच्या आजीला आजी मोठी का तुझ्यापेक्षा आजीची फुल मोठी फॅन आहे आजीच सगळं सांगत असते आज पण व्हिडिओ मध्ये तू आता झलकशील हा का तीच होती वादी म्हणून विचारलं ना आता फुल फेमस का आज फुल फेमस आहे आज तर ही पण फेमस आहे माहितीये का चतुर्थी नाही घ्यायचा आणि काय होईल काय वाटत एक्सपिरियन्स काय काय होईल आता फाल्गुनीला फाल्गुनीला तरी तरी तुला बघण्यावरून काय वाटत बघून सांगतो काय काय होईल मी सांगतो तुझ्या आमच्या 10 दिवस पण घेशील का नाही काय होईल पण काय होईल त्यांना नाही तरी एक्सपिरियन्स एवढ्या वर्षाचा डॉक्टर सांगतात का तू सांग तरी पण अरे सांगू मला सांगेन मी देवाची देणी घेतल्या तरी पण तुला काय वाटतं असं कोणी पण काय पण सांगू शकतो माझं आयुष्य झाला मी कोण झालं नाही सांगत कुठल्या आजीची तयारी चालू झालेली आता गरबर नाही करीत हे थांब नको थांबू हिला लिपस्टिक लावायची आईला थांबवत अय लिपस्टिक लावासाठी बघ थांबवली चला कामे घेऊन पंढरपूर झोपलंय म्हणजे सगळी बाटली गबर मला काय करू फेमस आजी आजी फेमस नाही आता बघ ती चिरवलीची पोर बोलली स्वामी समर्थ लाकला जाऊ बघले चिरवात चिरवात मग स्वामी समर्थ तुमच्या आमच्याकडे वेगळी पद्धत
ही काय डिझाईन आहे? डिझाईन काय? साडी शिली पण दाखवतात. साडी ही डिझाईन मला हीच खरीसाठी आहे. हीच साठी आहे का? मी आता पुरीला बोलू शकतो तुझ्या साठीला आलतो मी. सटी म्हणजे काय असत? सटी म्हणजे काय नशिबान असत तो अक्षर गार्डन जात म्हणून जी वही पेन ठेवतात. वही पेन सटी रावणाची दाशी होती. आता तिला गावन होते पाठी. तिला पाठे ठिकाण तिला जायलाच पाहिजे. ती रातची गेली. पेन रेनॉल्ड चालेल का? कुठं गेली? ती गावान गेली. गावन असं अशी पाठी. आपल्या गावान गेली का? आपले गावन गेली का? तिसरी गेली का? तिसरी आली तुम्हाला तितकं माहित नाही. तू बरा बाबा आजो झाला मग तर त्याला आली जा पुन्हा रावणाला जाग आली. जागली तो बोलतो कुठं गेली मला सांग. कुठं गेली ती मला सांग. तिकडे सांगत नाही. सांगत नाही कुठं. आपल्या गावात गेली ती कधी? कशी शिरवलीला? असं कोण सांगेल का एवढं डिटेल मध्ये अर्थ? तू आहेस म्हणून सांगतो बस. म्हणजे म्हणून तुला सांगतो ना मी. सांगत नाही. सांगत नाही मग शेवट ना सांगत येईल. रावण तो कुंभकर्णाचा भाऊ. कुंभकर्ण झोपलेला ना? पण 6 महिने. 6 महिने ना? बराच तुला माहिती म्हणजे. सो पाचवीचा प्रोग्राम चालू झालेला आहे आणि सगळी मंडळी आलेली आहेत घरात आणि बाकीची येणं बाकी आहे. आणि खाली जेवण पण रेडी आहे. जेवण तर खूप अप्रतिम बनवलं आहे कारण की काहीतरी वेगळं आहे जेवण. आणि आमची मामी बघ चालक मामी. आमचे चालक मामी नंतर काय बाजूला नाही. सो आता प्रोग्राम असणार चालू. शिवला शूट करायला सांगितलं तुम्हाला. तो पण शूट थोडासा बघायला मिळेल काय काय आहे काय नाही आहे. तुम्ही जसं म्हणून स्वामीच्या पाचवीला बघितलं असेल की कशी करतात पाचवी. पण तरी पण आता लक्ष्मीच्या पाचवीला पण काय काय प्रोग्राम आहेत वेगळे ते बघा तुम्ही. पूर्ण रिच्युअल्स तुम्हाला काय बघायला मिळेल. आणि त्या आजी आजी बोलतात की मी तुमच्या स्वामीची पाचवी केली पण मी सगळीकडे फेमस झाली आहे. सगळे मला ओळखायला लागले. तर या पाचवीत पण आजीला आता फेमस करूया. Thank you.
त्यांचा इथे पण बिझनेस चालू आहे. काय बोलणार आंग्री शॉपर वाल्या? स्टायलिंग का? स्टायलिंग आता थोड्या दिवसात संपणार आहे आमची स्टायलिंग. चालू आहे तरी स्टायलिंग चालू आहे. आम्ही पुढचा विचार करतो. एक वर्ष कपडे नाही घेतले 9 महिने बाबा. आता ते किती स्टॉक तरी तरी कपड्यात कपडे नाहीयेत कबड मध्ये. वॉर्ड्रॉप काय बबलू बबलू निखिलला टाइम नाहीये सध्या. बिझी बिझी झालाय. माझ्या बरोबर पण नसत. माझ्या बरोबर नसत नाही तुम्ही बोलाल. माझ्या बरोबर आहे ऐकायला शुभ. तुला काय वाटलं कशासाठी केली? मुलगी कोणाची आहे? तिला तिचा हेतू माहितीये काय? काय बे फर्स्ट ओनली खाना. सो अशा प्रकारे आमचं 5वीचं फंक्शन झालेलं आहे आणि आम्ही सगळे आता वाजलेले आहेत 11:30 नाही 10:30 आणि आम्ही सगळे थकलेले होते. आमची चिल्लर पार्टी बिनकामाची आज जास्त थकलेली आहे. माझ्या बेबीला हात तरी लावतील काय? काय करणार काय करणार रे? आणि दादांनी सगळ्यांना ट्रीट म्हणून आईस्क्रीम पण आणलेली आहे जाता जाता डेझर्ट. आणि ही फक्त एकच आमची मामी आहे कधी आईस्क्रीम खाणार नाही. लगेच घरी निघणार लगेच निघणार लगेच निघणार घरी नाही ना मला विचार नाही. आपण डबा नाही असा का नाही विचार? ए मामा ए मामा इव कालचे डबा नेऊन बोलते. हे बाईट द्यायचे बाईट. हा बोल आईचा बाईट तुला द्यायचे. काय तुला कसं वाटतं तुझ्या आयुष्यात झाले तर? माझा वडील झाले. मला खूप आनंद वाटतो बाबा. ही बाईट काय नाही बरं नाही गप नाही माझी बोलत्या नाही नाही खरी गोष्ट आहे. दादा दादा जेव्हा लहान होता तेव्हा दादासाठी भरपूर काय केलं. ओ माय बेस्ट फ्रेंड काका आलेले खूप लेट अशा रीतीने. काय 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 हे काय आलं हे काय झालं मामी मामी काय सो विषय असा झाला की मामा बोलला ए ऐका तो विषय असा झाला मामा बोलला की जेव्हा अभिला बेबी होईल तेव्हा आपण मी 2 बकरे देणार आहे म्हणून तिखट जेवण. तर मला आपलं तिखट नाही. तर मामी बोलली की आपण एकविरेला जाऊ तिखट जेवण करायचं असेल तर. आणि ते बकरे जात होते मामाला मी मामी सांगते ऐक बाबा ऐक ना म्हणते की 2 बोकर मामा देणार एकविरेला गेल्यावर काका बोलले माझे बेस्ट फ्रेंड मला आम्हाला किंवा ड्रिंक जो लागेल तो ड्रिंक आम्ही देणार. मामी मला असे तू पण काय सहकार्य तू पण टेम्पो देणार लोक न्यायला न्यायला का लोक न्यायला टेम्पो देणार. सो हे आहेत पप्पांचे बेस्ट फ्रेंड. यांनी माझ्या लग्नात पण हळदीची सोय चांगल्या प्रकारे केलेली आणि यावेळेस एकविरेला जाण्याची पण सोय करणार. आता त्याच्यात रेकॉर्ड झाला म्हणजे संबंध आहे ते पहिलेच बोलेल. फॉलोअप करतात
एकविरेला या बोल सगळ्यांनी, एकविरेला याल सांग आमंत्रण ते बाबा. त्या दिवशी एक मिनिट त्या दिवशी जी उरणची जी फॉलोअप करते आमच्या आबीला. हे ही ही मजे ही बायको आहे तुझी, तुझी बायको आहे तुझी वाट लावायला आली. हे एक मिनिट त्याचा पूर्ण होते. नाही नाही योजनेसाठी आली होती आमच्या आधीच, त्यांनी ब्लॉग बघते व्हिडिओ लगेच फोन केला मला सांगितलं की तुम्ही आबीचे मामा का? हो, नेहमी आम्ही तुझा ब्लॉग बघतो आबीचा. लगेच फोन केला पण मला, नाही केला फोन त्यांनी बोललो मी. तर 100% सगळ्यांनी जेवढं फॅन आहे सगळ्यांनी या पाचवीला, सगळ्यांनी पाचवीला काहीतरी म्हणणं याच्यावर. हे धाम मामीचं काहीतरी म्हणणं मगाशी सांगतो सगळे का असले. मामा बोलला मी दोन बोकड दिले, बोकड एकविरेला जाताना काय होती मे मामा. अरे अरे तुझ्या बायको आहे का दुश्मनी? बाबा घरी चाला तुम्हाला दाखवते. अरे काय बाबा दम देते. चेतनाला आवाज दे, चेतनाला बोलो बाहेर. बाहेर नाही का क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अपुनी, अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अपुनी.